नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, पुढच्या दोन दिवस खान्देश गारपीट तर उत्तर कोकणात हलक्या पाऊस सरीची शक्यता. हवामान खात्याने पुन्हा एकदा दिला इशारा. पुढच्या दोन दिवसात महाराष्ट्रातील काही भागामध्ये गारपीट तर काही ठिकाणी हलक्या सरीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, राज्यातील गावागावातील बातमी आज आपण बघणार आहोत. छोटीशी विनंती, चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात नवीन नवीन अपडेट मिळत राहतील. तर बघा मित्रांनो, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढच्या दोन दिवसात महाराष्ट्रातील काही भागामध्ये गारपीट तर काही भागामध्ये हलक्या सरीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढच्या दोन दिवसात खान्देश येथील धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव या जिल्ह्यामध्ये गारपीट पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उत्तर कोकणात हलक्या पावसाच्या सरीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रभाव आणि बंगालच्या उपसागरातून येणारे वारे त्याचा प्रभाव म्हणून मध्य महाराष्ट्रात उत्तरेला जे क्षेत्र आहे तेथे मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या दोन दिवस धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे व या भागात ढगाळ वातावरण. मुंबई ढगाळ वातावरण, ठाणे, मुंबई आणि कोकणातील काही भागामध्ये शुक्रवारी सकाळी हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. त्यानंतर मुंबई, ठाणे आणि कोकणासह खान्देशात शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. हे ढगाळ वातावरण पुढच्या एका दोन दिवसात निवळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रायगड जिल्ह्यात सर्वत्र पाऊस. रायगड जिल्ह्यात शुक्रवारी महाड, पोलतपूर, रोहा, माणगाव, श्रीवर्धन, म्हसाळा, अलिबाग, मुरुड, पेन, तळा, सुधरगड, कर्जत, खालापूर, पनवेल, उरण सर्वच तालुक्यात पहाटेपासून पाऊस पडला, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. अचानक आलेल्या पावसामुळे वीटभट्टी व्यवसायाचे नुकसान झाले आहे. पुण्यात पावसाची हजेरी. पुण्यात अनेक भागात सकाळपासून ढगाळ वातावरण असून पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागामध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसल्या तर घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे पुणेकरांनी पावसाचा अंदाज घेत बाहेर पडा असे आवाहन हवामान खात्याकडून देण्यात आलेले आहे. तर भारतीय हवामान विभागाने गुरुवारी दुपारी इशारा दिल्याप्रमाणे डहाणूमध्ये गुरुवारी रात्री तर जिल्ह्यात अन्यथा ठिकाणी 8 वाजल्यापासून पावसाने जोरदार मुसंडी मारल्याने शेतकऱ्याबरोबरच मच्छीमार, वीटभट्टी उत्पादक, गवत पावळी व्यापाऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, डहाणू, सरासरी, पालघर, वाडा, जहार, मोखाड, वसई सर्व तालुक्यात पाऊस सुरू झाला असल्याने सुकवण्यासाठी टाकलेले मच्छीमाराचे मोठे नुकसान झाले आहे. पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता हजेरी तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण. पालघर तालुक्यातील भोईसर, पालघर, मोहीम, केळवे, सफाळे, सातपाटी भागात पाऊस सुरू झाला आहे. यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. पुढच्या दोन दिवसात खान्देशात गारपीट तर उत्तर कोकणात हलक्या सरीची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे.